टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. राष्ट्रवादी पक्ष चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीची शक्यता. निवडणूक आयोगाच्या निकालाला शरद पवार गटाकडून आव्हान. वरळी हिटेंद्रन प्रकरण दारूचं व्यसन असल्याची आरोपी मिहीर शहाची कबुली. आरोपी मिहीर शहाला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार. वरळी हिटेंद्रन प्रकरणी मालाडच्या बारचा परवाना तात्पुरता निलंबित. मिहीर शहाला दारू दिल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. युपीएससी परीक्षेसाठी पूजा खेडकरकडून 11 वेळा नावामध्ये बदल. 2020 पूजा दिलीपराव खेडकर तर 2021 पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाचा उल्लेख. कोकण कन्या तुतारी जनशताब्दी एक्सप्रेस आजही रद्द तर गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे उशिरानं. शेतीला दिवसा वीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जेमध्ये 1091 मेगावॅटची भर. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची अंमलबजावणी वेगानं सुरू. लाडकी बहिणी योजनेचा पीक विम्याला फटका. सेतू केंद्रावर योजनेचा फॉर्म भरण्यासाठी गर्दी असल्यानं पीक विम्याला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ. साखरेचे किमान मूल्य प्रति क्विंटल 4,200 रुपये करण्याची मागणी. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय होईल. हर्षवर्धन पाटलांचा विश्वास. राज्य मंडळाच्या 9 विभागीय मंडळांमार्फत 10वीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै तर 12वीची परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीमध्ये घेतली जाणार.